मुख्यमंत्री रोज टापटीप राहतात, ते नेमके केस आणि दाढी कुठे कापतात हा एक प्रश्नच आहे। आणि नाभिक समाजावर एवढं मोठी बंधनं घालण्याची कारण नाही। मॉल हॉटेल उघडता मग नाभिक समाजावर अन्याय का? नाभिक समाजावरील अन्याय सरकारनं दूर करून कोरोनाचे सर्व नियम घालून त्यांना परवानगी द्यावी अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी करत राज्य सरकारवर टीका केली आहे। दुःखदायक व मन हेलावून टाकणाऱ्या घटना कोकणामध्ये कालपासून मी पाहतोय आणि खरोखरच भयावह असं दृश्य आज कोकणात पाहायला मिळते। कोकणातला प्रत्येक माणूस अतिशय अंतर्मनाने दुःखी आहे। नुसता माणूस नाही, लेकिन निसर्ग देखील प्रचंड दुःखी झाला। मग झाडं असतील, फुलं असतील, फळबागा असतील, घरं असतील, ज्याच्यामध्ये जीव आहे, ज्याच्यामध्ये एखाद्याचा आत्मा असतो असं बोललं जातं, तो आत्मा देखील आज दुःखी पाहायला मिळतो। या निसर्ग चक्री वादळामुळे संपूर्ण कोकणाचं जे नुकसान झालं ते पाहताना काल डोळ्यातून अश्रू आले आणि अतिशय दुःखही झालं हे आपल्याला सांगताना आपल्या घरामध्ये मी चर्चा करतो असं मला वाटतं। आम्ही काल दापोली मंडणगडमधील काही गावं, गुहागरमधील काही गावं असा दौरा केला आणि तो दौरा करत असताना लक्षात आलं की सरकार काय करणार। सरकारने जी निधी दिला आहे तो तुटपुंजा निधी, 75 कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला, 100 कोटी रुपये रायगडला आणि 25 कोटी रुपये सिंधुदुर्गला। आणि याचा निषेध आम्ही करतो, कारण हे जे नुसतं रत्नागिरीतलं जे नुकसान आहे हे जवळजवळ 5000 घरांची पडझड, जवळजवळ 1000 हून जास्त घरं संपूर्णपणे नुकसानीत आणि 1000-1000 झाडांचं नुकसान, मग ती केळीच्या बागा असतील, नारळ असेल, पोपळी असेल, पणस असेल, आंबा असेल, काजू असेल, कोकम असेल, ह्या सर्वांचं प्रचंड नुकसान झालं आहे। ह्या 75 कोटी रुपयामध्ये नुसतं जिल्ह्याचं पडलेली झाडं साफ करायचं जरी कंत्राट दिलं तरी ते 75 कोटीपेक्षा जास्त रुपयाला जाईल याची मला खात्री आहे। त्यामुळे मी या सरकारला नम्र विनंती करतो की ज्या कोकणाने स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केलं, प्रामाणिकपणे मुंबई आणि कोकणातली सत्ता नेहमी शिवसेनेच्या हातात दिली, त्या शिवसेनेचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी यांनी कोकणाला किमान 500 कोटी रुपयाचं पॅकेज रत्नागिरी जिल्ह्याला आणि किमान 800-900 कोटी रुपयाचं पॅकेज हे रायगडला द्यावं आणि सिंधुदुर्गला देखील 100-200 कोटी रुपयाचं पॅकेज द्यावं ही माझी त्यांना नम्र विनंती आहे। आता मी माननीय कलेक्टर रत्नागिरी यांना भेटतो आहे, त्याच्यामध्ये मी माझं निवेदन करतो आहे। त्या निवेदनामध्ये प्रत्येक हेक्टरी 60,000 रुपये फळबागा साफसफाई करण्यासाठी, प्रत्येक झाडाला त्याच्या वयाप्रमाणे नॅशनल हायवे अथॉरिटीनी जसं रस्ता चौपदरीकरणामध्ये पैसे दिले त्या पद्धतीत पैसे द्यावे। घरामध्ये घराची किंमत, घर पडलेलं असताना ती देण्याची किंमत देण्यापेक्षा NDRFनी ठरवून दिलेल्या किमतीच्या 3 पट किंबहुना पंतप्रधान आवास योजनेत प्रत्येकाला 3 लाख रुपये मिळतील अशी सोय करावी। ज्यांची घरं इंदिरा आवास योजनेत आहेत त्या इंदिरा आवास योजनेच्या घरांना पुन्हा एकदा इंदिरा आवास योजनेतून घर रिपेअर करण्यासाठी पैसे द्यावे आणि तातडीने आत्ता गरज म्हणून पुढच्या 2 दिवसात नुकसान भरपाई झालेल्या गावामध्ये 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला तातडीने मदत द्यावी ही माझी नम्र विनंती। याच्या व्यतिरिक्त मच्छीमार असेल, मच्छीमारांचे प्रश्न वेगळे, मच्छीमारांना देखील शेतकऱ्यांच्या कॅटेगरीमध्ये टाकून त्यांचा सातबारा कोरा करावा, त्यांच्या बँकेची कर्ज कोरी करावी, त्यांना देखील पुढचे 4 महिने आणि मागचे 4 महिने याचा विचार करता त्यांना एक पॅकेज देण्याची गरज आहे। आणि मच्छीमारांना आज आपल्या बांधव ज्याला आपण मुंबईचा आत्मा म्हणतो किंवा ज्याच्यामुळे मुंबई वसली तो कोळी समाज, मच्छीमार समाज, त्याला आज मदत करण्याची गरज आहे आणि त्याला देखील गरज झाली पाहिजे ही मागणी आज मी माननीय कलेक्टर साहेबांना करणार।